एकदा नमस्कार। शेवटी हे जे तंत्र आहे ते सरावाने येणार आहे, पण त्यातली शास्त्रीय माहिती पण आपल्याला हवी आणि अर्थात त्यासाठीच आपण पुनश्च एकदा या नवीन भागामध्ये या शिक्षकांकडनं सगळी माहिती करून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व दर्शक विद्यार्थ्यांना नमस्कार। मागच्या भागामध्ये आपण एकाग्रता म्हणजे काय ते बघितलं, एकाग्रता साधल्यामुळे काय काय आपण करू शकतो तेही बघितलं, त्याचप्रमाणे एकाग्रचित्त होत नाही म्हणजे नेमकं काय आणि ते का होतं तेही बघितलं। या एकाग्रचित्त होण्यासाठी आपल्याला काय काय उपाय करायला हवेत ते आपण आजच्या भागात बघणार आहोत, बरं का? पण मला असं वाटतंय काल आपल्याबरोबर काही विद्यार्थी आले होते आणि त्यांना ही उत्सुकता होती की एकाग्र चित्त कसं करावं। आपले आज ते विद्यार्थी गेले तरी कुठे? बघितलं कसा अभ्यास करत होती ते? मला असं वाटतंय तुमच्यापैकी सुद्धा काही जणांना अशीच सवय असेल, मात्र असा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ती ठरेल फसवणूक। तुमची स्वतःची, तुमच्या घरच्यांची आणि तुमच्या शिक्षकांची देखील, कारण अशा प्रकारे अभ्यास करणं म्हणजे एकाग्र चित्त अजिबात न होणं, त्याचबरोबर आकलन, ग्रहण आणि स्मरण या प्रत्येक बाबतीतच अडथळा, आणि मग तुम्हाला परीक्षेत हवं तसं यश मिळणार नाही, नाही का? कठीण जाईल, बरोबर ना? हो, अभ्यासात आणि कामात प्रत्येक गोष्टीमध्ये एकाग्रता हवी आणि एकाग्रता होण्यासाठी मौन, योग, ध्यान असे अनेक उपाय आहेत। सुरुवात आपण करूया ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा पूर्ण अभ्यासक्रम कोणता आहे ते नक्की माहिती पाहिजे, त्याचं ध्येय पक्क ठरलेलं पाहिजे आणि मग त्या ध्येयासाठी जाण्यासाठी म्हणून कोणकोणते मार्ग आहेत, त्यासाठी कोणकोणती माहिती कुठून कुठून उपलब्ध होणार आहे याचा कानोसा घ्यायला पाहिजे। मग ते वृत्तपत्र असेल, मासिक असेल किंवा इंटरनेट सारखं माध्यम असेल, त्या त्या ठिकाणहून मिळणारी माहिती त्यांनी गोळा केली पाहिजे। त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये वावरणारा किंवा ते ध्येय ज्यांनी अगोदर गाठलेलं आहे अशी एखादी व्यक्ती, तिच्याशी त्यांनी संपर्क साधला पाहिजे। ती व्यक्ती काय सांगते तो सल्ला, त्याचं म्हणणं त्यांनी टिपून ठेवलं पाहिजे। एवढंच नव्हे तर जे कोणी काय काय सांगेल ते सगळं त्यांनी ऐकून शांतपणे त्याचं नोंद त्याच्या मेंदूमध्ये केली पाहिजे, नाही का? हो, लक्ष देऊन ऐकणं यालाच श्रवण असं म्हणतात आणि श्रवण करताना आपल्याला काही पथ्यही पाळावी लागतात ज्याच्याबद्दल आपण आता सविस्तरपणे बोलूया। अगदी बरोबर आहे। आपण श्रवण करताना पहिली गोष्ट म्हणजे ते तुम्ही श्रवण एखाद्या वर्गात करत असाल किंवा एखाद्या लेक्चरला गेलेला आहात तिथे करत असाल किंवा एखाद्या समारंभात करत असाल, पथ्य सर्व एकच। पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारचा पहिल्यांदा वक्ता खोलीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तुम्ही उठून त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला नमस्कार किंवा अभिवादन केलं पाहिजे। दुसरी त्याच्यानंतरची गोष्ट एक आणखीन नीट लक्षात घ्या, जेव्हा असा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा मंद अशा प्रकारचं एखादं संगीत मागे सुरू असतं,
वक्त्याची ओळख करून दिली जात असते आणि ही जी वक्त्याची ओळख करून देणं असतं ना ते म्हणजे श्रोत्याच्या मनामध्ये वक्त्याच्या बद्दलचा आदर हा निर्माण करणं असतं. बोलणारा वक्ता किती श्रेष्ठ दर्जाचा आहे हे पटवून सांगणं असतं आणि मग अशा वेळेला तुम्ही म्हणजे श्रोता आणि वक्ता याच्यामध्ये एक प्रकारचा छान संवाद आपोआप साधला जातो आणि जो बोलणारा आहे त्या बोलण्याला तुम्ही खुश करता. जणू काही त्याला एक प्रकारे तुम्ही अधिक चांगलं त्यांनी बोलावं असं सांगता. मला वाटते स्वामी समर्थ रामदास यांचं एक अतिशय छान श्लोक आहे, राखावी बहुतांची अंतरे भाग्य येतं तदनंतरे. तसं तुम्हाला जर समजा श्रोत्यांचं भाग्य जर खुलायला हवं असेल तर वक्त्याला खुश करणं ही जबाबदारी आहे तुमची. आणि ह्याच्या बरोबरीनेच असं आहे की जेव्हा वक्ता बोलत असतो ते बोलणं जर तुम्हाला नीट ऐकू येत नसेल तर तुम्ही तसं नम्र शब्दात पण स्पष्ट सांगायला हवं. ऐकणारा आणि बोलणारा यांच्यामध्ये परस्पर संवाद निर्माण व्हायला हवा. ऐकणारा आणि बोलणारा यांनी एकमेकांकडे नीट पाहायला हवं, त्यांचा आय टू आय कॉन्टॅक्ट असायला हवा, नाही का? मला असं वाटतं आय टू आय कॉन्टॅक्ट हा अतिशय महत्वाचा शब्द आहे बरं का. कारण असं जर समोरासमोर आपण नुसतं बघत असतो ते फक्त त्याच्या डोळ्यांकडे बघत नसतो, त्याची देहबोली वाचत असतो. ज्या ज्या वेळेला वक्ता हा थांबतो, पॉज घेतो किंवा काही वेळेला एखादं महत्वाचं सांगतो, तिथे प्रत्येक गोष्ट आपला डोळा अतिशय छान टिपून घेत असतो. त्याचबरोबर हे तुम्ही जेव्हा ऐकताय त्यावेळेला तुम्ही नोट्स घ्या किंवा महत्वाचे मुद्दे उतरवून ठेवा, त्यांनीही तुमचं चित्त एकाग्र व्हायला मदत होतेच होते. आणि मला असं वाटतं अर्पणा आपण असं पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना ठासून सांगूया की आय टू आय कॉन्टॅक्ट हा अतिशय महत्वाचा. कारण काही काही अशा उपचार पद्धती आहेत की ज्या उपचार पद्धती असा दावा करतात की निव्वळ आम्ही नजरेनी बघतो आणि एखादा रोगी बरा करतो किंवा काही उपचार करतो आणि मग इथे आपण जर समजा वक्त्याकडे बघून ऐकत असू तर मग आपल्याला तो जे काय सांगतोय त्याचे भाव एका हृदयाचं दुसऱ्या हृदयी ओतलेलं हे जे सर्व आहे ते का कलन होणार नाही बरं, नाही का? बरोबर. आता जशी ऐकताना काळजी घ्यायची तशी वाचताना कोणती काळजी घ्यायची याच्याबद्दल आपण गेल्या काही भागांमध्ये बघितलं होतं आणि आता म्हणजे मला असं वाटतंय की वाचन वेगाचे आपण जे काही तीन कार्यक्रम केलेले होते त्या विद्यार्थ्यांना आपण अतिशय सविस्तर वाचताना कोणती काळजी घ्यायची सांगितलं होतं बरं का. स्वयंसूचना तंत्राचा वापर केव्हा कुठे आणि कसा करावा, त्याचप्रमाणे SQR म्हणजे सर्व्हे, क्यू फॉर क्वेश्चनिंग आणि आर म्हणजे रिव्हाइज फॉर रिव्ह्यू. आता आपण पुन्हा त्याची उजळणी करणार नाही आहोत, आपण आता वळणार आहोत लिखाणाकडे. लिखाणाकडे मला असं वाटतं की लिखाण करताना सुद्धा कोणती काळजी घ्यायची ते आपण स्वयं अध्ययनाच्या भागामध्ये अतिशय सविस्तर बघितलेलं होतं. विशेष करून टिपा द्या हा जो भाग आहे ना त्याची अगदी विस्ताराने चर्चा केली होती. आज आपण फक्त विद्यार्थ्यांना महत्वाचं एवढंच सांगूया की आपले सगळे विद्यार्थी जे आहेत ते वयाने अतिशय मोठे आहेत, त्यांचा अभ्यास त्यांनाच करायचा आहे आणि स्वतःच स्वतः काही उत्तरं तयार करायची आहेत किंवा काही प्रोजेक्ट जेव्हा करायचा असेल, एखादा विषय मांडायचा असेल, तेव्हा तो विषय तुम्ही जेव्हा केव्हा लिखाणाचं काम घ्याल तेव्हा बहुतेक करून लिखाणाचं सगळं काम पहाटे तरी करावं किंवा रात्री तरी करावं. जो अभ्यास विषय लेखनाचा तो एका कागदावर व्यवस्थित लिहून ठेवावा आणि मग त्याला सुचणारे मुद्दे किंवा मिळवलेली माहिती ही तुम्ही त्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा जसजशी मिळत जाईल तसतशी ती घालत जावी. मला असं वाटतं की यावेळेला तुम्ही लिखाण करत असताना एक तर तुम्ही माइंड मॅप तंत्राचा उपयोग करा, म्हणजे तुमची मुख्य किंवा सेंट्रल आयडिया जी असेल ती मध्यात मांडलेली आहे, त्याच्यातून सुचणारे जे उपविचार किंवा जे काही माहितीचे अवांतर असेल ते तुम्ही फाटे फुटल्याप्रमाणे लिहून ठेवा. त्याला फुटणाऱ्या उपशाखा त्या तुम्ही मांडा किंवा तुमचं जे लिखाण आहे हे फ्लोचार्टच्या स्वरूपात येऊन देत, म्हणजे टप्प्याटप्प्यात येऊन देत, मुख्य विचार त्याच्यातून स्फुरलेला दुसरा विचार, तिसरा विचार, चौथा विचार असं येऊन देत. काही वेळेला समस्येचा जर तुम्ही विचार करत असाल आणि त्याच्यावर प्रश्न सोडवण्यासाठी काही लिखाण करत असाल तर तुमचा मुख्य प्रश्न, मात्र प्रश्नाकडे बघण्याचा अप्रोच तुमचा वेगवेगळा असेल, ते सगळे विचार एकमेकाला समांतर असतील किंवा परस्परांना छेदणारे असतील हे सगळे विचार तुम्ही व्यवस्थित मांडून ठेवा, म्हणजे मग प्रश्नाची उकल तुम्हाला शोधणं हे सोपं जाईल. एवढी सगळी काळजी लिखाण करताना विद्यार्थ्यांनी घ्यायची. मला इथे एक गोष्ट सांगण्याचा मोह होतोय की कवी कालिदास सांगायचे मी फक्त लेखनिकाचं काम करतो, मी रात्री झोपल्यानंतर देवी सरस्वती माझ्या स्वप्नामध्ये येते आणि ती मला काही गोष्टी सांगते,
मी सकाळी उठल्यानंतर त्या गोष्टी कागदावरती उतरवून काढतो. थोडक्यात आता आपण श्रवण वाचन आणि लेखन या संदर्भात काही महत्वाची माहिती मिळवली. ही सगळी झाली मूलभूत कौशल्य. त्याचबरोबर जी गरज असते ना ती तुमच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्याची, तरच तुमचं चित्त एकाग्र होतं. मूलभूत संकल्पना मग या गणितामधल्या असतील, विज्ञानातल्या असतील, भूगोलातल्या असतील किंवा मराठी हिंदी इंग्रजी अशा कोणत्याही भाषेतल्या व्याकरणाच्या असू शकतील, त्या मूलभूत संकल्पना तुम्ही स्पष्ट करून घ्या. जर तुम्हाला संकल्पना स्पष्ट नसेल तर तुम्ही तुमचे शिक्षक मित्र यांना तुम्ही विचारा. तेही जर शक्य नसेल तर मला असं वाटतं अब्राहम लिंकनची अशी एक गोष्ट आहे, त्याची आई त्याला सांगायची ती होती पूर्णपणे अडाणी आणि अब्राहम लिंकन सगळे आपले विचार किंवा ज्या शंका त्या तिच्याशी मोकळेपणाने बोलायचा. तेव्हा त्याला सांगायची नाही नाही वाच वाच पुन्हा वाच, विचार कर पुन्हा पुन्हा विचार कर. तसं तुम्ही त्या संकल्पनेवर पुन्हा पुन्हा विचार करा, म्हणजे तुमच्या संकल्पना स्पष्ट झाल्या तुमचं चित्त पटकन एकाग्र होईल. आणि ह्याशिवाय जर इतर काही कारणं असतील तर त्याच्यासाठी मदत घ्या, पालक संघाची मदत घ्या किंवा मोठ्यांसाठी काही समुपदेशन किंवा काउन्सिलिंग असेल तर त्याचीही मदत घ्यायला हरकत नाही. याचबरोबर घरातले सगळे इतर जे कोणी सभासद असतील या सगळ्या सभासदांची अशी एक जबाबदारी असते की आपल्या घरातलं कोणीतरी अभ्यास करताय, शिकू बघताय, पुढे जाऊ बघताय, तर त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्याला मदत करायला पाहिजे. त्याच्यावरच्या कामाचा जो ताण किंवा भार आहे तो शक्य असेल तेवढा थोडासा कमी केला पाहिजे. एवढंच नव्हे तर मला असं वाटतंय की घरातले वादविवादही टाळले पाहिजेत. क्षुल्लक गोष्टीवरून त्यांनी काही अभ्यास करणाऱ्याचं चित्त हे विचलित होईल असं वागता कामा नाहीये. त्याचबरोबर त्यांनी वाचावं असं वाटत असेल तर इतरांनी सुद्धा वाचायला पाहिजे. त्यांनी जास्ती टीव्ही समोर बसून राहू नये असं वाटत असेल तर आपण सुद्धा टीव्ही समोर कमीत कमी वेळ बसायला पाहिजे. ही जबाबदारी आहे घरातल्या सर्व सभासदांची. आणि असंही एक सांगावं असं वाटतं की कोणीही कामाला बसलंय किंवा अभ्यासाला बसलंय तर त्यांना उगाचच छोट्या मोठ्या कारणांसाठी उठवू नका. घरामध्ये जर समजा एखादा कुठला प्रश्न निर्माण झाला, काही वाद निर्माण झाला तर त्याचे ताण अभ्यास करणाऱ्यावरती आपला ताण त्यांच्यावरती परावर्तित करू नका. त्याच्यानंतर अजून असं सांगावं असं वाटतं की वेळी अवेळी जेवण टाळायला हवं, प्रमाणाबाहेर आउटिंग टाळायला हवं, रात्रीचं जागरण टाळायला हवं आणि ह्या साऱ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या अभ्यासावर आणि एकाग्रतेवर होत असतो. उगाचच पार्टी अरेंज केली आहे, तुम्ही कुठेतरी गेलायत, हे शक्यतो कमी करावं. मला असं वाटतं की आतापर्यंत आपण जे काही सांगितलं ते जशी एक म्हण आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, त्या प्रकारचं आहे. म्हणजेच एकाग्रता होत नाहीये आणि मग उपाय शोधा याच्या ऐवजी ही जर खबरदारी घेतलीत तर तुमचं चित्त एकाग्र आधी होणारच आहे असा विश्वास तुमच्याजवळ हवा नाही का? इतकी घाई झाली मी डब्बा विसरले आणायला. आज आमच्या मायसाहेबांनी घरी कारल्याची भाजी केली, मला ती अजिबात आवडत नाही. आई जबरदस्ती ती डब्यात देणार, मग काय करावं? एक युक्ती केली, आईला सांगितलंय पोटात दुखतंय, मळमळतंय असं सांगून घराबाहेर पडले. मात्र खाऊसाठी पैशाचं पाकिट घ्यायला विसरले नाही. मस्त सही आहे ना? बघितलं आता काय खात होती आणि काय बोलत होती ते. असं जर तुम्ही खाल तर तुमचं कसं होणार? कारण अभ्यास ही आहे साधना आणि म्हणूनच तुमच्या आहारावर सुद्धा नियंत्रण पाहिजे. असं एक वचन आहे बरं का, यू आर व्हॉट यू ईट, किंवा जैसे खावे वैसे भावे, जैसे खावे अन्न वैसे होय मन. आणि म्हणूनच तुम्ही आहाराच्या बाबतीत अतिशय दक्ष हे असलंच पाहिजे. आपली आकलन क्षमता, स्मरणशक्ती, धारणशक्ती, एकाग्रता हे सारं आपण काय खातो ह्याच्यावरती खूपशा प्रमाणात अवलंबून असतं. अगदी बरोबर. जसं एखाद्या रोपाला आपण माती कोणती आहे, खतपाणी कोणतं आणि कधी आणि कसं घालतो, त्याचप्रमाणे काटणी आणि छाटणी कधी करतो, कशी करतो त्यावर रोपाची वाढ अवलंबून असते. त्याप्रमाणे आपल्या मेंदूची वाढ, मेंदूची उपयुक्तता, मेंदूचा वापर, त्याची कार्यक्षमता हे तुम्ही काय खाता त्याच्यावर अवलंबून असते आणि म्हणूनच तुम्ही खाताना अतिशय काळजी घेतली पाहिजे. अन्नाचं महत्व सांगताना मला असं वाटतं की अन्न आपल्या कार्यक्षमतेमध्ये जादू घडवून आणू शकतं, आपल्या मेंदूच्या कार्यामध्ये जादू घडवून आणू शकतं. अन्नामुळे मेंदूला चालना मिळते. मुख्यत्वे विटॅमिन्स, कारण विटॅमिन्सच्या बाबतीमध्ये असं होत असतं की जर विटॅमिन्स कमी केली
किंवा त्याच्यात कमतरता आली तर विद्यार्थी किंवा ती व्यक्ती मठ्ठ होण्याची शक्यता असते. मेंदूमधल्या पेशींचा आकार बदलू शकतो, त्यांच्या संपर्क यंत्रणेवरती परिणाम होतो आणि मग आपण असं म्हणतो की त्यांच्या आकलन शक्तीमध्ये स्मरणशक्तीमध्ये फरक झालेला दिसून येतो. व्हिटॅमिन बी आकलन शक्तीवरती परिणाम करतं आणि म्हणूनच तर आपल्याकडे अगदी गर्भापासून मातेच्या आहारावरती लक्ष दिलं जातं, तिच्या आहारामध्ये लक्ष द्यावं असं सांगितलं जातं. मला असं वाटतं की आपल्या ऋषी मुनींनी अतिशय अभ्यास याचा केलेला होता आणि आजही आपण ज्या गोष्टीचा शोध लावतोय त्या गोष्टी त्यांना त्यावेळेला ज्ञात होत्या. कारण आयुर्वेद असून देत, होमिओपॅथी असून देत किंवा निसर्गोपचार असून देत, पुष्पौषधी असून देत, ह्या प्रत्येक सगळ्या पद्धतीमध्ये आहार आणि विहार याच्यावर अतिशय बंधनं घातलेली असतात किंवा काही सूचक सूचना दिलेल्या असतात. तीच गोष्ट अभ्यासाला सुद्धा लागू आहे हे लक्षात ठेवावं. खरं तर हे आयुर्वेदामध्ये ज्यांनी ज्या ज्या ऋषींनी लिहिलेलं आहे ते खरं तर वैज्ञानिकच होते. त्याचं अगदी उत्तम उदाहरण द्यायचं तर चरकाचार्यांचं देता येऊ शकतं. त्यांनी रचलेला एक श्लोक आहे आणि तो श्लोक आपण बघूया. मला वाटतं मंडूक पर्ण्यः स्वरसः प्रयोजः अशा प्रकारचा तो श्लोक आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की स्वरस म्हणजे दुधामधून आपण काय काय घ्यावं, तर ज्येष्ठमधाची पूड घ्यावी, गुडूची नावाची वनस्पती आहे त्याचं मूळ घ्यावं, त्याचप्रमाणे शंखपुष्पी याचं फूल आणि मूळ, हे जे सगळं काही चूर्ण जे आहे याचं जे मिश्रण तयार झालेलं आहे रसायन, ते मेघा म्हणजेच तुमची बुद्धी वाढवणारं अशा प्रकारचं रसायन आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या वनस्पती तुम्ही विविध स्वरूपामध्ये घ्याव्यात असं चरकाचार्य सांगून जातात. बरोबर. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा ह्या आहाराचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जीवरासायनिक क्रिया ज्या होत्या त्या त्याकाळीही आपल्याला माहिती होत्या आणि म्हणून तामस सात्विक राजस तामस अशा सगळ्या प्रकारच्या आहाराचा उल्लेख भगवद्गीतेत सुद्धा आढळतो. मला वाटतं आजकालचं जे संशोधन आहे हे संशोधन परत तेच सांगतं की तुमची बुद्धी जर व्यवस्थित चालायला हवी असेल तर तुम्हाला जी ऊर्जा लागते किंवा जे साखर ज्याला आपण म्हणूया किंवा ग्लुकोज म्हणूया ते जे लागतं ते तुमच्या आहारातून मिळतं आणि जास्तीत जास्त करून स्निग्ध पदार्थ आणि पिष्टमय पदार्थामधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. जर ऊर्जा किंवा ही साखर जर कमी पडली तर मात्र तुम्हाला खूप त्रास होतो, म्हणजेच तुम्हाला आळसपणा जाणवतो, कंटाळा येतो किंवा काही वेळेला झोप लागत नाही, झोप लागलीच तर दचकून जागं व्हायला होतं. एवढंच नव्हे तर सतत चिंता आणि भीती वाटायला लागते. तुमची विचार प्रक्रिया जी आहे ती विचार प्रक्रिया थोडीशी अशी खंडित होते असं वाटतं. तुमचा उत्साह आहे तो उत्साहही मावळतो आणि मग तुमच्या मनोव्यापारावर सुद्धा याचा परिणाम होतो आणि म्हणून तुमच्या खाण्यामध्ये स्निग्ध आणि पिष्टमय पदार्थ जास्त असलेच पाहिजेत. आणि सध्याची शिक्षण पद्धती किंवा काम करण्याची जर तुम्ही पद्धती बघितली तर विद्यार्थ्याला सतत विविध प्रकारच्या ताणांना सामोरं जावं लागतं आणि ह्या ताणांना सामोरं जात असताना कधी नव्हे एवढी प्रोटीन्सची गरज निर्माण झाली आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. विशेष करून मेंदूतल्या ज्या पेशी असतात ज्याला न्यूरो ट्रान्समीटर्स असं म्हणतात त्या अतिशय वेगाने हालचाल करत असतात आणि ह्या वेगाने हालचाल करणाऱ्या जी ऊर्जा आहे ती या प्रोटीन्समधून मिळत असते आणि त्यासाठी नुसतं प्रोटीन्स व्यवस्थित घेणं महत्वाचं नसतं तर ते सगळे पदार्थ आपल्या मेंदूपर्यंत पोहोचावेत यासाठी जे द्रव लागतं ते द्रव आपल्याला व्यवस्थितपणे मिळावं अशा प्रकारचा आहार आपल्याकडे असला पाहिजे. असं जर झालं नाही तर तुम्हाला काही मनोविकृती उद्भवतात हे पक्क तुम्ही लक्षात ठेवा. तर आपल्याला काही पथ्य पाळायला हवी, जसं की तुम्ही जास्त तड लागेल एवढं जेवू नये कारण त्यांनी झोप येण्याची शक्यता असते. तेच जेवण जर तुम्ही 3-4 वेळा विभागून जेवलात तर ते जास्त परिणामकारक असतं. दोन आहारामध्ये दोन वेळच्या जेवणामध्ये जास्त अंतर असू देऊ नये. सकाळची निहारी भरपूर असावी, दुपारी चौरस आहार घ्यायला हवा आणि रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी 1.5 ते 2 तास आधी असायला हवं. त्याच्यानंतर अनेक जणांना अशी एक सवय असते की कंटाळा आला, एकटेपणा जाणवतोय आणि मग सतत काहीतरी तोंडात टाकायचं आणि मग अशी लहान मोठी माणसं सतत खात सुटतात. खात राहणारी जी मंडळी आहेत त्यांना असं डॉक्टर सांगतात की अति खाणं म्हणजे गतिमंद किंवा मतिमंद होणं. पण अति खाणं टाळावं याचा अर्थ कमी खावं असा मात्र नव्हे. घरी तर खावंच खावं पण कार्यालयीन कामामध्ये किंवा जे विद्यार्थी ज्या ज्या ठिकाणी असतील त्यांनी मधल्या वेळेला जरूर काहीतरी खावं.
हे जे खाणं असतं हे विकतचं न खाता शक्यतो घरी बनवून नेलेलं अशा प्रकारचं खाणं खावं. जर तुम्ही हे खाणं टाळलं आणि तो जो वेळ आहे ते तुम्ही अन्य कामासाठी वापरलात तर एकच लक्षात ठेवा की तुम्ही सकाळपासून जे काम करताय त्याच्यामध्ये तुमची ऊर्जा आधीच खर्च झालेली आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकेल. साखरेचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि त्याचा सगळा परिणाम मग तुमच्या कार्यालयीन कामावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून न विसरता मधल्या वेळचा डबा आणि घरी बनवलेला डबा हा तुम्ही जरूर खावात. त्याबरोबरच आजकाल बऱ्याच घरांमध्ये असं दिसून येतं की जेवण जेवत असताना टीव्ही पाहिला जातो. हे खरं तर चांगलं नाही, कारण जर आपण टीव्ही पाहत असू आणि जेवत असू तर एकतर जेवण जास्त घेतलं जातं किंवा घाईने उरकलं जातं आणि मग समोरचा कार्यक्रम जर समजा ताण वाढवणारा असेल किंवा त्याच्यामध्ये काही मानसिक शांती ढळवणारा असेल, दबाव असेल, तर त्याचा अन्न पचत असताना चयापचयावरती परिणाम दिसून येतो, झाल्याशिवाय राहत नाही. याच्याशिवाय आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की दिवसभर प्रत्येक जण तर आपापल्या कामात असतोच, पण हीच वेळ अशी असते की ज्या वेळेला आपण जे काही दिवसभर अनुभवलं ते एकमेकांमध्ये शेअर करायचंय, वाटून घ्यायचंय आणि त्यामुळे मग अन्न रस्ता चांगले निर्माण होतातच होतात, पण घरात चांगलं वातावरण तयार होतं की जे एकाग्रतेला पोषक असतं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय, त्यांच्या पालकांनी लक्षात ठेवायचंय आणि घरातल्या सर्व मंडळींनीच लक्षात ठेवायचंय. पूर्वी आपल्याकडे जेवणापूर्वी एक श्लोक म्हटला जायचा, मला वाटतं अनेक दर्शकांना हा श्लोक माहीत असेल, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. किंवा बाबा आमट्यांचा एक श्लोक आहे की जो अनेक ठिकाणी अनेक शाळा महाविद्यालयात शिकवला जातो. कोणताही श्लोक म्हणा, पण अशा एखादा श्लोक म्हणल्यानंतर एक अतिशय छान अन्नरस निर्माण व्हायला, पोषक वातावरण त्यामधून निर्माण होतं. बरोबर आहे. आता जसं किती जेवावं आणि केव्हा जेवावं याच्याबरोबरीने काय जेवावं हेही अगदी महत्वाचं आहे. साखरेचे प्रमाण असलेले पदार्थ, जास्त प्रमाण असलेले पदार्थ वारंवार खाऊ नयेत, ते टाळायला हवेत, कमी करायला हवेत. तसंच दिवसातून तुम्ही जो आहार घ्याल तो सत्वयुक्त असावा आणि किमान एक ग्लास दूध घ्या. हे दूध जर गाईचं असेल तर अधिक चांगलं, आणि रात्री जर झोपण्यापूर्वी दूध घ्यायची कोणाला सवय असेल तर ते साखर न घालता तुम्ही दूध घ्या. पालेभाज्या, फळभाज्या, फळं, मध, मोड आलेली कडधान्य यांचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये जास्त असावं आणि ह्या साऱ्या गोष्टी जर कमीत कमी प्रक्रिया करून खाल्ल्या तर त्या अजून परिणामकारक असतात, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं. आणि बरोबर याच्या उलट तळलेले पदार्थ आहेत, डबाबंद पदार्थ आहेत किंवा वनस्पती तुपात केलेले पदार्थ आहेत, मसालेदार पदार्थ आहेत, असे सगळे हे पदार्थ कमीत कमी खावेत. अन्न अतिशय गरम करून किंवा अतिशय थंड झालेलं अन्न दोन्हीही वाईट असतं. फ्रीज मधलं सुद्धा थंड पाणी पिऊ नये, त्याच्याऐवजी माठातलं किंवा कळशी मधलं पाणी असेल तर ते जास्ती चांगलं. पण त्याच्याबरोबरीने जाता आपण एकाग्रतेवरती बोलतोय तर पाव आणि बिस्किटांसारखे जे मैदाजन्य पदार्थ आहेत ते एकाग्रतेवरती बाधा आणतात बरं का, आणि ह्यानी तमोगुणांची वाढही होते, म्हणून ह्यांचं प्रमाण कमी असावं. त्याचबरोबर वेखंडाची पावडर, ज्येष्ठ मधाची पावडर, साजूक तूप, शंखपुष्पीची पावडर आणि जटामसी नावाची जी मुळं असतात त्याचीही पावडर, हे जे सगळं जे आहे हे एकत्र त्याची पूड घरात जर करून ठेवली आणि ती मधामधून जर घेतली तर ती अतिशय गुणकारी असते. याच्यावर तुम्ही एक ग्लास जर दूध पिलत तर बुद्धिवर्धन होण्यासाठी, म्हणजे मेंदूचं कार्य जे तुमचे आहे ते कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी म्हणून हे अतिशय उपयुक्त आहे असं कायम सांगितलं जातं. तुम्ही जरूर याचा अवलंब करा. मगाशी आपण जसं म्हटलं की जेवताना घाई करू नका, हसत खेळत जेवण जेवा, त्याच्याबरोबरीने एक सांगायचं म्हणजे की जेवण जर शाकाहारी असेल तर ते जास्त चांगलं. त्याचबरोबर मला असं वाटतं आपल्याकडे सुद्धा की नेहमी सतत मांसाहार घेणाऱ्या व्यक्ती सुद्धा चातुर्मासात मांसाहार घ्यायचं टाळतात, किंवा एरवी सुद्धा मला असं वाटतं की कांदा लसूण दिवसा कमी प्रमाणात जर खाल्लं तर ते एकाग्रतेसाठी अधिक चांगलं असतं. मला असं वाटतं की घरातल्यांच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी सुद्धा ह्या अतिशय आहाराला योग्य अशा हव्यात. उदाहरणार्थ की तुम्ही अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करू नका, आंबट पदार्थ असतील ते काचेच्या भांड्यात मध्ये ठेवा. आणि ह्या साऱ्या बरोबरच जर एखादा दिवस उपास केला तर तो जास्त परिणामकारक आहे. या उपासाबरोबरच अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे मौन. मौन म्हणजे आपण निदान
वायफळ आपल्या ऊर्जा जी असते ती वाया घालवायची नाहीये, हा त्याच्यामधला हेतू आहे. आपल्या आवाजामध्ये प्रचंड ताकद असते, ती जपून वापरायला हवी, म्हणून मौनाचाही. त्याचबरोबर अगदी रोजच्या रोज प्रार्थना करावी, मग ती एखाद्या देवाची असेल किंवा गुरुची असेल किंवा आणखीन कोणती असेल. देवासमोर उभं राहून केली पाहिजे असं सुद्धा नाही, जाता येता प्रवासात करा, कधीही कुठेही कशीही करा, पण प्रार्थना करा. मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचा जेव्हा आपण शेवट करणार आहोत तेव्हा अशा वेगळ्या प्रकारच्या दोन तीन कविता आपण सांगणार आहोत की ज्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या वयाच्या माणसांनी ती म्हणावी. जशी एक सगळ्यांना माहिती असलेली प्रार्थना हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दुसरो की जय के पहिले खुद को जय करे, ही कविता. किंवा आता 10वी फ मध्ये जे गीत सुक्तनकरांचं जे घेतलेलं आहे, शक्ती दे बुद्धी दे दे दया धरा, शक्ती दे बुद्धी दे हे दया धरा, शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना, शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना, तरतमते उमजेना सत्य उमजेना सत्य, फसविते आम्हाला विश्व हे अनित्य विश्व हे अनित्य. त्याचप्रमाणे अविनाश धर्माधिकारींची एक अतिशय छान कविता आहे, ती म्हणजे हवी फक्त उन्मुक्त निर्माण, फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीच कामासा आला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वाला मुखी जन्म झाला, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. मला वाटते अशा प्रकारची कोणतीही प्रार्थना जर मनापासून आणि समजून केली असेल तर आपली एकाग्रतेची प्रार्थना देव नक्कीच ऐकेल आणि आपल्याला हवं ते यश नक्कीच मिळू शकेल. आपण जाणून घ्या आणि दुसऱ्याला पण सांगा हा एपिसोड बघितल्यानंतर, हा भाग बघितल्यानंतर. नॉलेज पार्टेड इज नॉलेज गेन. काय महत्व